रावजीन वंजारी समाज आणि संगमनेर तालुक्यातील लोहारे मिरपूर येथे काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष केशवराव मुर्तडक, कोपरगाव येथील गणेश कोचिंग क्लासेसचे संचालक विजय शेटे आणि आवजीनाथ बाबा ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने मंदिराच्या हॉलमध्ये सर्वरोग निदान शिबिर साजरं झालं. या शिबिराचं उद्घाटन शाहीर एकनाथ गोरे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्याचप्रमाणे राज्यभरातील सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवापूर्तीनिमित्त गौरव सोहळाही साजरा झाला. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून वंजारी समाजाचे नागरिक आणि नोकरदार मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. गुणवंत आणि विविध पदांवर नुकतेच नोकरीला लागलेल्या विद्यार्थ्यांचा याप्रसंगी हृदय सत्कार झाला. वंजारी समाजातल्या उच्चपदावरून सेवानिवृत्त झालेल्यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राजकारण न आणता समाजानं एकत्र येऊन समाजासाठीच कार्य करावं आणि त्यातून समाजाच्या विविध अडचणी आणि समस्या सोडवण्यात मदत होणार असल्याचं प्रतिपादन काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष केशवराव मुर्तडक यांनी केलं. सातत्याने काम करणारे सुमन अक्का यांचंही समाजासाठी फार मोठं योगदान आहे. त्याकरता हे प्रमुख आपले सत्कार मूर्ती त्यांना सन्मान चिन्ह देऊन आम्हाला जी संधी मिळाली त्यांची काम सत्कार करण्याची आणि समोर बसलेले माझे आई वडील बहिणी भाऊ यांचंही मनपूर्वक औजनाथ मंदिर ट्रस्टच्या वतीने यांचं स्वागत करतो. बाबा मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून काम करत असताना माझी सर्व भावांना समाज बांधवांना एकच विनंती आहे का हे मंदिर असं वाढत चाललं पाहिजे, पुढं काम मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे, नाथ तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे, ही काही साधी बाब नाही. तर कोपरगावच्या गणेश कोचिंग क्लासेसचे संचालक विजय शेटे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलंय. जे समाज बांधव आहे ते वेगवेगळ्या डिपार्टमेंट असतील, काही शासकीय असतील, काही निम शासकीय असतील, 30-40 वर्षांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य केलं आणि याच्या या ज्ञानाचा आपल्या समाजासाठी काहीतरी फायदा व्हावा म्हणून आम्ही या सर्वांना एकत्रितरित्या जिथे जमा केलेला आहे. तर मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो का आमची इच्छा होती की 200 लोक याला येऊन एक सामाजिक शैक्षणिक अशा क्षेत्रामध्ये आपण एक प्रगती करूया. महाराष्ट्रातील वंजारी समाजाचं संघटन करून समाज एकत्र यावा, त्यातून समाजाची उन्नती व्हावी असं मार्गदर्शन यावेळी म्हाडाचे राज्याचे अध्यक्ष नामदार नरेंद्र वराडे यांनी केलं. आणि खऱ्या अर्थानं आज आपण सर्व जमलात. आपला उद्देश ध्येय उद्देश हा डोळ्यासमोर ठेवून ज्या आजच्या समाजाच्या मीटिंगमध्ये जे काही ठराव असतील किंवा ज्येष्ठ नेत्याचं आपल्याला मार्गदर्शन असेल, खऱ्या अर्थानं आता तुम्ही निवृत्त झाला म्हणजेच आता तुमचं वय आम्हाला मार्गदर्शन करण्याचं, ज्ञान देण्याचं, खरं शिक्षण घेतलेलं तुम्ही ते आम्हाला गायडन्स करण्याचं वय खरं आता तुमचं या सत्कारानिमित्ताने आजपासून सुरुवात झाली. मित्रांनो, ज्यावेळेस आपण समाज म्हणतो खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये संघटन नसतं. ज्यावेळेस आपल्यावर प्रसंग येतात त्यावेळेस आपल्याला समाजाची आठवण येते. खऱ्या समाजाची आठवण आपण मोठ्या मोठ्या पदावर जात असतो, तळागाळातल्या समाजाच्या कार्यकर्त्याची आपल्याला आठवण येत नाही. नंतर आपण यातून समाजाच्या मोठ्या पोस्टवर आता सत्कार केला, आता IPS वगैरे यांचे जे सत्कार झाले, मी त्यांना सांगू इच्छितो का आपण पदावर असताना मग तो खांडरे असेल, लराडे असेल, वराडे असेल, येलवामे असेल, याचं नाव बघता तुम्ही त्याचा पुरापूर फायदा घेऊन त्या कार्यकर्त्याला मदत केली पाहिजे. संगमनेर तालुक्यातल्या लोहारे मिरपूर येथील आवजीनाथ बाबा मंदिरामध्ये समस्त रावजीन वंजारी समाजाच्या वतीनं हा मेळावा आणि आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून वंजारी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सी मूवीज एन न्यूजसाठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर.